हाय फ्रेंड्स, एम के ऑल न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे. तर मित्रांनो, महाराष्ट्र पोलीस भरती आणि मेगा भरतीचं अजून एक नवीन अपडेट आलेलं आहे. मित्रांनो, जी कंपनीची निवड होणार होती ती कंपनीची निवड अजून पण झालेलं नाही, तर पुन्हा तारीख वाढवून दिलेलं आहे मित्रांनो. तर अजून एक नवीन कोरिझेंडम त्यांनी प्रसिद्ध केलेलं आहे, म्हणजे शुद्धीपत्रक. चला तर आपण बघूया. तर तुम्ही बघू शकतो कोरिझेंडम 10 महाराष्ट्र इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी कॉर्पोरेशन लिमिटेड. तर OMR बेस म्हणजे ऑफलाईन एक्झाम घेण्यासाठी, मेगा भरतीमध्ये ऑफलाईन एक्झाम घेण्यासाठी जी कंपनीची निवड होती ती कंपनीची निवडसाठी पुन्हा तारीख वाढवून देण्यात आलेली आहे मित्रांनो. पब्लिश टेंडर ही 13 मार्चची आहे मित्रांनो, पुन्हा तारीख वाढवून देण्यात आलेली आहे. तर उद्या आपल्याला कळणार होतं की कुठली कंपनी सिलेक्शन होणार आहे. तर पुन्हा एक नवीन कोरिझेंडम शुद्धीपत्रक आलेलं आहे. तर आता 27 मे 2020 संध्याकाळी 5 वाजता आपल्याला लक्षात येणार आहे. तर मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की मेमध्ये पण होणार नाही. आता बघूया मित्रांनो, 27 मेला रिझल्ट लागणार की नाही, म्हणजे कंपनीचं सिलेक्शन होणार की नाही. तर आपला एक अंदाज आहे की या महिन्यामध्ये पण रिझल्ट लागणार नाही, म्हणजे 27 तारखेला पण कंपनीची निवड होणार नाही. जून या जुलै महिन्यामध्ये जाण्याचे चान्सेस भरपूर आहे, कारण का देशात आणि राज्यात COVID-19 प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत आहे, त्याचाच परिणाम याच्यावर होत आहे मित्रांनो. तर आता सर्वांचं लक्ष 27 मेला आहे. 27 मेला कंपनीची निवड होणार की नाही तेच आपण बघणार आहे. दिलेलं आहे तर कंपनीचं सिलेक्शन झालं तर चांगलीच गोष्ट आहे. बघूया जे पण अपडेट असेल आपल्या चॅनलवर असणारच आहे मित्रांनो. एक मला ठराविक उमेदवार विचारत होते की कंपनीचं आणि आपलं संबंध काय आहे, कंपनीचं देणं घेणं काय. तर मित्रांनो, कंपनीची जी कंपनी सिलेक्शन होणार आहे ना, तीच कंपनी आपली ऑफलाईन एक्झाम घेणार आहे. त्यासाठी कंपनी सिलेक्शन झाल्यानंतरच आपले एक्झाम होणार आहे, कारण का आता ऑफलाईन एक्झाम होणार आहे मित्रांनो, ऑनलाईन होणार नाही. त्यासाठी OMR म्हणजे ऑफलाईन बेसवर एक्झाम घेणार आहे. त्यासाठी कंपनीची निवड झाली आहे, ती कंपनीची निवड झाल्यानंतरच आपले एक्झाम होणार आहे. ओके, तर ठराविक विद्यार्थी विचारले होते, जेणेकरून जे पण अपडेट असेल आपल्या चॅनलवर असणारच आहे मित्रांनो. अशा प्रकारच्या अपडेटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.